समुदाय की ओर से आरक्षण को लेकर सरसकट कुनबी जाति प्रमाण पत्र देने की मांग की जा रही है। इस मांग के विरुद्ध नागपुर में कुनबी समाज की एक बैठक हुई और इस बैठक में कुनबी समाज के सदस्य शामिल हुए। इस बैठक में मराठा समाज का विरोध जताते हुए निर्णय लिया कि कुनबी समाज की ओर से कल से नागपुर के संविधान चौक पर अनशन पर बैठेंगे और मांग की गई कि मराठा समुदाय को कुनबी जाति प्रमाण पत्र न दिया जाए। साथ ही चेतावनी भी दी गई कि अन्यथा वे भविष्य में सड़कों पर उतरकर विरोध प्रदर्शन करेंगे। सर्व मराठ्यांना सरसकट कुनबी प्रमाणपत्र द्या ही जी मागणी होत आहे, त्या निमित्ताने त्याचा तीव्र निषेध करण्याकरता, विरोध करण्याकरता आज विदर्भातील सर्व जातीय सर्व उपशाखीय कुनबी समाजांची आज या ठिकाणी मीटिंग झालेली आहे। त्या मीटिंगला कुनबी समाजातील सर्व नेते, सर्व जेवढ्या काही संघटना आहेत त्यांचे पदाधिकारी आणि कुनबी समाजावर प्रेम करणारे सर्व प्रेमी या ठिकाणी उपस्थित होते। आणि एक मताने इथे असं ठरवण्यात आलेलं आहे की आंदोलनकर्ते जी मागणी करते आणि सरकार जो त्याचा विचार करते आहे, दोन्ही गोष्ट आहे, याचा विदर्भातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील कुनबी समाज तीव्र निषेध करतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सरसकट मराठ्यांना कुनब्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी घेण्यात आली आणि त्याकरता उद्या किंवा परवापासून आंदोलनाला या ठिकाणी कुनबी समाजाचे सर्व पदाधिकारी सुरुवात करणार। आंदोलनाचा याच्यामध्ये सुरुवातीला धरणे कार्यक्रम राहील, त्याच्यानंतर गावागावामध्ये जाऊन त्याचा प्रचार आणि प्रसार होईल आणि मग जसंजसं आम्हाला सरकारची मानसिकता कळेल त्याला कशा प्रकारे तीव्र करायचं, वेळ आली तर जेलबंदो आंदोलन करून गावागावामध्ये जाऊन आणखी काम कुठल्या कुठल्या प्रकारे करता येते आणि नाही झाला तर एक लाखापेक्षा काय म्हणजे झाला 5-25 लाखाचा एक जोरदार मोर्चा सुद्धा काढण्याचा विचार आजच्या या सभेमध्ये करण्यात। कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।